निपाणी येथील शिवशंकर जल्ले पब्लिक हायस्कूल व महाविद्यालयाच्या पटांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे पडलेल्या पावसाच्या सरी मंद वाहणारा वारा, साधक विद्यार्थ्यांचा उत्साह, योगासाठी पहाटेपासून होत असलेली गर्दी, अशा वातावरणात गुरुवारी शिवशंकर जोल्ले पब्लिक हायस्कूल व महाविद्यालयाच्या पटांगणावर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. केंद्रीय आयुष खाते, समाधी मठ, जोल्ले उद्योग समूह, सार्वजनिक शिक्षण खाते, पतंजली योगपीठाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. तब्बल 18,000 जणांच्या उपस्थितीत 45 मिनिटे सुरू असलेल्या योगा प्रात्यक्षिकामुळे अवघी निप्पाणी योगमय झाली. यावेळी योग साधकांनी प्रात्यक्षिके सादर केली. प्रारंभी जोल्ले उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत यांनी स्वागत, तर सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रास्ताविक केले. प्राणलिंग स्वामी अण्णासाहेब जोल्ले, योगा शिक्षक गजानन शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. योगा शिक्षक प्रशांत रामन कट्टी, गजानन शिंदे, जेडी शिंदे, दयानंद शिपुरे यांच्यासह योगगुरूंनी अनेक प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी के रामगौड, व्ही के सनमुरी, हाल शुगरचे संचालक चंद्रकांत कोटीवाले, पप्पू पाटील, एमपी पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, डॉक्टर सी बी कुरबेट्टी, प्रवीणभाई शहा, ॲडव्होकेट संजय सिंत्रे, जयवंत भाटले, गणपती गाडीवडर, मोहन सादळकर, सुमित्रा उगळे, विजय टवळे, सुभाष मेहता, मधुकर पाटील, आनंदा हंचनाळे यांच्यासह योगसाधक, विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी आपल्या शरीराचे नको असलेले पदार्थ